आज मी तुम्हाला तोरण करून दाखवणार आहे, त्यासाठी मी ही 3 कलर यूज करत आहे आणि ही 10 नंबरची सुई। चला तर मग सुरू करूया। मी ही पट्टी करून घेतली आहे। मी ही पट्टी पहिल्या माझ्या एका तोरणच्या व्हिडिओमध्ये कशी करायची हे दाखवले आहे, तर ती तुम्ही पाहू शकता। मी ही पट्टी करून तयार करून घेतली आहे। आपल्याला असं फूल तयार करून घ्यायचं आहे, ते कसं तयार करायचं हे मी दाखवणार। पहिल्यासाठी मी लाल कलर यूज करत आहे। लाल कलर आता पहिल्यासाठी आपल्याला 6 चेन घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 6 चेन घेतल्या। 6 चेन नंतर इथं जॉईन करून घ्यायचं आहे। हे पहा असं, आता इथं 3 चेन घ्यायचे आहेत। 1 2 3 3 चेन घेतल्या। आता काय करायचं, 12 खांब तयार करून घ्यायचे आहेत डबल। पूर्ण याच्यामध्ये 12 खांब तयार करून घ्यायचे आहेत। हे 12 चेन तयार करून झाले आहेत, कंप्लीट झाले। आता काय करायचं, इथं जॉईन करून घ्यायचं। जॉईन करून घेतलं, आता काय करायचं, 3 चेन घ्यायचा। 1 2 3 मध्ये 2 खांब सोडून द्यायचं, तिसऱ्या खांबावर जॉईन करून घ्यायचं। हे पहा असं, आता परत 3 चेन घ्यायचे। 1 2 3 3 चेन घेतला, 2 खांब सोडून द्यायचे, तिसऱ्या खांबावर घालून घ्यायचं, असं जॉईन करून घ्यायचं। पुन्हा परत 3 चेन घ्यायचा। 3 चेन घेतला, मध्ये 2 खांब सोडून द्यायचं, तिसऱ्या ह्याच्यावर जॉईन करून घ्यायचं। अशा प्रकारे हे पूर्ण तयार करून घ्यायचं आहे। हे पहा पूर्ण तयार करून झालंय। आता काय करायचं, आपण जिथे चेन घेतला तर त्यामध्ये आता खांब तयार करायचं। पहिला स्टार्टिंग सिंगल खांब तयार करून घ्यायचा, पुन्हा डबल हाफ खांब तयार करून घ्यायचे। 4 3 2 3 आणि हा 1 4 पुन्हा सिंगल हाफ तयार करून घ्यायचा। पास पुन्हा परत 1 सिंगल हाफ खांब तयार करून घ्यायचा, पुन्हा डबल हाफ 4 तयार करून घ्यायचे। 1 2 3 आणि ह्या 1 4 पुन्हा परत 1 हाफ तयार करून घ्यायचा। अशा प्रकारे 6 खांब तयार करून घ्यायचे। तर प्रत्येक चेन मध्ये असंच तयार करून घ्यायचं आहे। पूर्ण 1 हाफ तयार करून घ्यायचा पहिला स्टार्टिंग, पुन्हा फुल डबल 4 हाफ तयार करून घ्यायचे। पुन्हा 1 सिंगल हाफ तयार करून घ्यायचा। हे पास पूर्ण असं तयार करून घ्यायचं। आता हे पाहत आता हे तयार करून झालंय। इथं काय करायचं, हे जॉईन करून घ्यायचं असं। हे जॉईन करून घेतलं, आता हा कलर हे इथं कट करून घ्यायचा आहे। हे पहा आता काय करायचं, ह्याच्या पाठीमागून हा खांब, ही जी पाकळी तयार केली आपण, त्याच्या मध्यभागी हिरवा कलर जॉईन करून घ्यायचा। अशा मध्यभागी हा कलर जॉईन करून घ्यायचा हिरवा कलरचा। हे पहा असं, आता इथं 6 चेन घ्यायच्यात। 1 2 3 4 5 6 6 चेन तयार केल्या। आता ह्याच्या मध्यभागी, हे जिथे मध्यभागी आहे ना, तिथे जॉईन करून घ्यायचं असं मध्यभागी। हे पहा असं, हे पहा असं, ह्या दोन्हीच्या मध्यभागी तयार करायचे 6 साकड्या। पुन्हा परत 1 2 3 4 5 आणि हा 1 6 6 झाले। आता ह्या परत ह्या दोन्हीच्या पाकळीच्या मध्यभागी जॉईन करून घ्यायचं। हे पहा असं, पुन्हा परत 6 चेन घ्यायच्या। हे पहा 6 चेन झाल्या।
पुन्हा परत ह्या पाकळीच्या मध्यभागी जॉईन करून घ्यायचं. अशा प्रकारे पूर्ण हे पास तयार करून घ्यायचं पूर्ण. आता काय करायचं, हे कंप्लीट झालंय. आता काय करायचं, ही साकळ्या जी घेतल्या होत्या, सहा सहा चेन जे घेतला होता आपण, त्यामध्ये खांब तयार करायचं. पहिल्या सेटिंग हाफ खांब तयार करायचे, हाफ खांब सिंगल एक तयार करून घ्यायचा, पुन्हा डबल खांब तयार करून घ्यायचे. इथे जसे हाफ खांब तयार केले होते तसं नाही करायचं, तर इथं डबल खांब तयार करून घ्यायचे. एक दोन तीन चार पाच आणि हा एक सहा, सहा डबल खांब तयार करून घ्यायचे. पुन्हा नंतर एक सिंगल हाफ खांब तयार करून घ्यायचा. पुन्हा नेक्स्ट साखळीमध्ये पण तसंच करायचं, एक हाफ तयार करून घ्यायचा, पुन्हा डबल सहा तयार करून घ्यायचे. एक दोन तीन चार पाच आणि हे एक सहा, सहा झाले. आता परत एकदा हाफ खांब तयार करून घ्यायचा. हे पास पुन्हा पूर्ण साखळीमध्ये तसंच तयार करून घ्यायचं. पहिल्या साठी एक हाफ खांब तयार करून घ्यायचा, हाफ खांब तयार करून घ्यायचा, पुन्हा डबल सहा खांब तयार करून घ्यायचे. आणि एक आता हाफ खांब तयार करून घ्यायचा. अशा प्रकारे हे पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. हे पहा तयार करून झालंय. आता हे काय करायचं, हा कलर इथं जॉईन करून घ्यायचा. जॉईन करून झाला, आता हा इथं कलर कट करून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा हे कम्प्लीट करून झालंय. आता काय करायचं, हे जी पाकळी तयार केली होती त्याच्या मध्यभागी जो खांब आहे तिथं पांढरा कलर जॉईन करून घ्यायचा उलांचा. हे पास मध्यभागी. आता एक काय करायचं, नऊ चेन घ्यायच्यात. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, ही नऊ चेन घेतल्या. आता काय करायचं, ह्या पाकळीच्या मध्यभागी घेतल्या खांबावर जॉईन करून घ्यायचं. मध्यभागी जो खांब आहे तिथे जॉईन करून घ्यायचं. हे पहा अशा प्रकारे पुन्हा परत नऊ खांब तयार करून घ्यायचे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, हे नऊ खांब तयार झाले. नऊ खांब तयार झाले, परत ह्या पाकळीच्या मध्यभागीच्या खांबावर जॉईन करून घ्यायचं. पूर्ण आता ही नऊ सेम असंच तयार करून घ्यायचं आहे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, हे नऊ खांब नऊ साकळ्या तयार झाल्या. आता हे पाकळीच्या मध्यभागीच्या खांबावर जॉईन करून घ्यायचं. हे पहा असंच हे पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. हे पहा हे असं तयार करून झालंय, असं खांब तयार करून झालंय, साकळ्या साकळ्या घालून झालंय. आता काय करायचं, चार चेन घ्यायच्या. एक दोन तीन चार, हे चार चेन घेतल्या. आता काय करायचं, आपण हे नऊ साकळ्या घेतल्या होत्या त्याच्या मध्यभागीच्या साखळीमध्ये जॉईन करून घ्यायचं. हे पहा असं परत चार चेन घ्यायच्या. एक दोन तीन चार, चार घेतल्या. आता काय करायचं, इथे जॉईन करून घ्यायचं. हे पहा परत तसंच करायचं, परत चार चेन घ्यायच्या. चार चेन घेतला, ह्या नऊ चेनच्या मध्यभागीची जी चेन आहे त्यामध्ये जॉईन करून घ्यायचं.
परत चार चेन घ्यायचा, चार चेन घेतला ह्या चेनच्या मध्यभागी, चेनच्या शेवटी जॉईन करून घ्यायचा। हे पहा अशा प्रकारे हे पूर्ण तयार करून घ्यायचा। नऊ नऊ जे चेन घेतला होता आपण त्याच्या तिथे डिवायडेशन मध्ये चार चार चेनच तयार करून, हे पहा असं तयार करून झाले। आता काय करायचं, इथे ही जे आपण चार चार चेन घेतल्या होत्या त्यामध्ये हाफ काम तयार करून घ्यायचे। पाच, एक, दोन, तीन, चार, पाच, हे पाच प्रत्येक ह्याला तसं तयार करून घ्यायचं आहे। आता प्रत्येक प्रत्येक हे चार चार जे चेन तयार केला होता त्याच्यात हाफ खांब पाच तयार करून घ्यायचे। एक, दोन, तीन, चार, पाच, एक, दोन, तीन, चार, पाच, हे पहा अशा प्रकारे, अशा प्रकारे पूर्ण तयार करून घ्यायचं आहे। आता हे पहा असं तयार करून झालंय। आता काय करायचं, इथं हे व्हाईट कलर जॉईन करून घ्यायचा। आता हे पहा असं, आता इथं हे कट करून घ्यायचं आहे। आता इथं जॉईन करून घ्यायचं आहे। तुम्ही सुईदाराने पण जॉईन करून घेऊ शकता, मी उलनने जॉईन करून घेत आहे। हे पहा काय करायचं, हे इकडचं बॅक आणि ह्याचं बॅक धरून जॉईन करून घ्यायचं आहे। हे जे बॅकचे जे असतात बॅकच्या साईडनी, हे पहा असं करून असं जॉईन करून घ्यायचं आहे इकडल्या बॅक मधून त्या साईडच्या बॅक मध्ये। खांब जे घातले होते त्याच्या बॅकच्या साईडच, हे पहा पूर्ण जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं आहे। हे पहा आता जॉईन करून झालंय। अशा प्रकारे सर्व फुलं जॉईन करून घ्यायचे आहेत, थोड्या थोड्या अंतरावर अंतर सोडून जॉईन करून घ्यायचे। मी इथं फुलं तयार करून घेतले आहेत। आता काय करायचं, मध्ये थोडासा गॅप सोडायचा, दुसरं फुल जॉईन करून घ्यायचं आहे। आता हे फुल जॉईन करून घेतला। आता काय करायचं, ह्या ह्या जी पाकळी आहे त्याच्या मध्यभागी आपल्याला साखळ्या तयार करून घ्यायची। हे पहा त्याच्या मध्यभागी आता काय करायचं, इथं उलन जॉईन करून घ्यायचं। उलन जॉईन केलं हे असं। आता काय करायचं, 20 चेन घ्यायच्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 15, 16, 17, 18, 19, 20। तुम्ही कितीही घेऊ शकता, मी 20 घेत आहे। हे आता इथं कट करून घ्यायचं। सेम अशा प्रकारे तिथंच अजून त्याच ठिकाणी उलन जॉईन करून घ्यायचं। तीन साखळ्या तयार करून घ्यायच्या आपल्याला अशा। हे पहा इथे परत जॉईन करून घ्यायचं, 20 चेन तयार करून घ्यायच्या। तुम्ही कमी जास्त ही चेन घेऊ शकता तिथे तुमच्या मनाप्रमाणे। मी आता सेम घेत आहे। हे पहा 20 चेन तयार करून झाले आहेत। अशा प्रकारे आपल्याला ह्या चेन आपण का घेतल्यात, याला आपण गोंडे लावणार आहोत खाली, त्यासाठी हे तयार करून घेतले आहेत मी चेन। तुम्ही तीन तीन
तीन चेनचं पण करू शकता, सहा चेनचंही करू शकता, तुमच्या मनावर तुम्हाला जसे छान वाटेल तशा प्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता। मी तीन चेनचं करून घेत आहे। त्याच्या व्यतिरिक्तही आता हे मध्यभागी हिरव्या कलरचं जॉईन करून घेतलं आहे। आता इथे काय करायचं, इथे मी रेड कलर यूज करत आहे, रेड कलरचं इथे जॉईन करून घेत आहे। हे काय करायचं, हे दोन जेस आपण सोडलेत ना, मी कोंडे कसे करायचे ते पण तुम्हाला आधीच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे। इथं आता रेड आणि इथं पण रेड जॉईन करून घ्यायचं आहे। हे पहा अशा प्रकारे पूर्ण तयार करून घ्यायचं आहे। हे असे गोंडे लावून घ्यायचे आहेत तीन चेन। हे तीन चेनचं मी केलं आहे, तुम्ही किती चेनचं करू शकता। अशा प्रकारे पूर्ण तयार करून घ्यायचं आहे।